पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाओ बैठकीला गेलेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवरती येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहीत. पण एक नक्की, मी नायक का खलनायक हे जनता ठरवेल, पण तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला पक्क माहिती आहे. आणि तो एकूण कोविड काळ जो आहे, माझं त्यांना आव्हान आहे, मुंबई महापालिकेच्या कारभारीची चौकशी जरूर करा. जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण सलग दोन दिवस भेटलो होतो. हो पाहिलं. या सगळ्या घोषणा आहेत ना, त्याचं एक पुस्तक केलं पाहिजे. कारण 1966 ना, थांबा आपण पुस्तक करूया. कारण 1966 पासून ह्या सगळ्या घोषणा ऐकत ऐकत मी इथपर्यंत आलो, तुम्ही सुद्धा इथपर्यंत आलेले आहात. आणि मला नाही वाटत घोषणा देण्यामध्ये आपल्या शिवसैनिकाचा हात कोणी धरू शकेल. आठवड्याभरामध्ये आज आपण तिसऱ्यांदा भेटतोय. एक तुमच्या लक्षात आलं असेल की आज फक्त मुंबईतले प्रमुख पदाधिकारी, कारण गटप्रमुख म्हटलं तर ती मोठी सभा होते 30-40-50 हजाराची. आज आपण फक्त शाखाप्रमुखापर्यंत महिला आणि पुरुषानं बोलवलेलं आहे. बऱ्याच दिवसांनंतर, वर्षांनंतर शिवाजी मंदिरमध्ये आपला कार्यक्रम होतोय. आज तुम्हाला इथे बोलवण्याचा हेतू तुम्हाला लक्षात आला असेल की येत्या 1 तारखेला आपण महापालिकेवरती मोर्चा लावलेला आहे. अनेक जण विचारतात शनिवारी तुम्ही निवेदन कोणाला देणार. आम्हाला निवेदन कोणाला द्यायचंच नाही आहे, कारण ज्यांना देणार आहोत ते जर का त्यांच्या टेबलाखाली बसले असतील तर निवेदन देणार कशाला आणि कशासाठी द्यायचं, कोणाला द्यायचं. पण आता जे काय एक वातावरण चाललेलं आहे आणि आपण जो मोर्चा काढतो आहोत याच्यामध्ये फरक आहे. ते जे काय आता करतायत, कोविड काळातला भ्रष्टाचार काढा, जरूर काढा. एकूणच त्या काळामध्ये सातत्याने देशभर जेवढे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये आपल्या, मी माझं नाही म्हणत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलेलं आहे. ही यांची पोटदुखी आहे. भाजपचा एकही मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्यात आलेलं नव्हतं, ही यांची पोटदुखी आहे. त्या पोटदुखीसाठी निवडणुकीमध्ये जमाल गोटा त्यांना द्यायचाच आहे, कारण हा हे औषध आहे ना, हे घोड्याचंच द्यावं लागेल, कारण एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल त्यांचा. जो काय बोभाटा चाललेला आहे कोरोना काळातला घोटाळा, तर सूरजच्या वरती धाड टाकली. काय, कोण आहे सूरज? सारा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबियांना धक्का. आणि काल आपले उपमुख्यमंत्री, म्हणजे किती यांच्या मनामध्ये आपली भीती बसलेली आहे. काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगून पाटण्याला गेलो होतो, त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाओ बैठकीला गेलेले आहेत. देवेंद्रजी एवढ्या पातळीवरती येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सॲप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. आणि मग जर तुमच्या परिवार ते बोलावं लागलं तर तुम्हाला
नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाही आहेत, नुसतं शवासन पडून राहावं लागेल योगाने. त्याच्यामुळे परिवारावरती बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच प्रत्येकजण, आणि हा माझा परिवार आहे. सुरतसुद्धा माझ्या परिवारातले सगळे शिवसैनिक, महाराष्ट्र माझा परिवार आहे, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोण घेत असेल तर तो तुमचं तुम्हाला माहीत, पण माझं कुटुंब माझी जबाबदारी. मी माझं कुटुंब जपणार आणि माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे सुद्धा आहेत. फक्त जसं मी आत्ता इकडे व्यासपीठावर येण्याच्या आधी मीनाताई आणि किशोरीताई होत्या त्यांच्याशी बोलत होतो की आपला संपूर्ण देश जो काय चाललेला आहे आत्ता, तो केवळ आणि केवळ देशावरती असलेल्या संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चालला आहे. भाजपच्या हातातनं देश कधीच सुटलेला आहे, कधीच सुटलेला आहे. कारभार म्हणून शून्य. आणि मग आता उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे एवढा हा तुम्ही खलनायक करता आहात. जनता ठरवेल मी नायक आहे का खलनायक आहे. पण एक नक्की, मी नायक का खलनायक हे जनता ठरवेल, पण तुम्ही नालायक आहात हे मात्र जनतेला पक्क माहिती आहे. मी मुद्दामहून थोडंसं कोविडबद्दल बोलणार आहे, कारण तो जो सगळा काळ होता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आज सुद्धा मला जिथे जिथे मी जातो, मध्ये मी गेलो तो परदेशात, तिथे सुद्धा लोक जी मला भेटत होती, महाराष्ट्रातली होती, ती येऊन मला नमस्कार करायचे, साहेब तुमच्यामुळे आम्ही वाचलो. महाराष्ट्राच्या बाहेरची जी लोक होती ती सुद्धा मला सांगायचे की उद्धवजी आपके साथ जो इन्होंने किया और कर रहे हैं हमें मंजूर नहीं है, हम तो महाराष्ट्र में नहीं रहते लेकिन इतना याद रखो हम आपके साथ है, हमारी दुआएं आपके साथ है. या जळणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे कित्येक पटीने माझ्या मागे उभे आहेत, कित्येक पटीने. आणि तो एकूण कोविड काळ जो आहे, माझं त्यांना आव्हान आहे, मुंबई महापालिकेच्या कारभारीची चौकशी जरूर करा, आम्ही नाही घाबरत,